एकत्र जमा झालेले होते. ही आपली सत्कार मूर्ती ॲडव्होकेट श्री जी बी चव्हाण महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिएशनचे कार्यकारी असलेले अध्यक्ष त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले वाडा जव्हार कोर्टाचे ॲडव्होकेट जव्हार तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्न मुखणे प्रसन्न भोई जव्हारचे माजी नगराध्यक्ष व सिनियर ॲडव्होकेट राजाराम भोई आपलं राजाराम मुखणे महाराष्ट्र बारचे जे माजी अध्यक्ष माझे जीवलग मित्र पी पी पाटील प्रमोद पाटील वाडा तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सरचिटणीस व सगळे सदस्य कार्यकारिणीचे सदस्य माझे सहकारी उपस्थित लर्नेड सिस्टर्स आणि आज वाड्याचे मशालमधले जे संपादक आहेत त्यांना मी कधीही विसरता कामाने मी माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. काटपाच्या वक्त्यांनी आपल्या चं नावाचा नामांतर केलं नाही आता तुम्ही कधीही मनावर घेऊ नका. आणि आमचा जो कार्यक्रम आहे याची व्यवस्थितपणे तुम्ही हा न्यूजपेपरला द्यावा अशी तुम्हाला मी नम्र विनंती आहे. मित्र या ठिकाणी मी येण्याच्या आधी एक दोन मिनिटात मी म्हणाल बाळा तालुक्याचं पोट कुठलं होतं ना कसं होतं हे तुम्हाला दोन तीन मिनिट असो. 1956 साली वाड्याला पहिलं वाड्याला आपला परळी नाका आहे तिथे के आर भुवनेश्वरी म्हणून ज्यांचे होते त्यांच्या बिल्डिंग म्हणजे तिसऱ्या मजल्यावर जयदेवशी पोट चालू झालं. 56 साली इथं पोट चालू झालं आणि त्याच्यानंतर सिव्हिल कोर्ट इथे घेऊन गेला असतो. जव्हारला जव्हार स्वस्थान होत जव्हारचं कोर्ट होत जव्हारचे दोन जे ॲडव्होकेट होते त्यांचे नाम करतो. मेरे सोलिन ली त्यातला पहिला ॲडव्होकेट सिंपी एक राजाकडे होते ॲडव्होकेट सिंपी म्हणून जे होते आणि त्यांना प्लीडर म्हणून म्हणायचे आणि रघुनाथ यशवंत भट म्हणजे आरबाय भट हे ना तिथे कोर्ट असल्या कारणाने तिथे जयमिंगशी कोर्ट स्पोर्ट स्टार झाले 1952 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं. 56 साली वाड्यामध्ये ही कोर्ट तिथं आलं. माझ्या आजोबांच्या बरोबर मी एका मर्डर केसमध्ये आमच्या गावातल्या एका मर्डर केसमध्ये केस ऐकायला त्यावेळी मी तिथं हजर होतो. त्याच्यानंतर धांगे पण इथे जे होते त्या धांगेंनी स्वतःहून जी बिल्डिंग मांडली होती त्यांनी कोर्टाला सांगितलं. कोर्ट कोर्टाचा किस्सा असा आहे त्या कोर्टावरून कोर्ट खाली भरायचं कोर्ट वरती राहायचं आणि मग सेकंड ग्राउंड फ्लोरला कोर्ट असायचं. कोर्टाच्या विशेषनीच कोर्टाच्या अंगावर कचरा टाकला आणि तो कचरा अंगावर पडला म्हणून त्यांना ताब्यात घेतलं. कोर्टांचे कोणी असेल तर बजाव आणि ताब्यात घेतला की कोर्टाची परंपरा काय आहे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन पुढे जातो. तो कचरा टाकला म्हणून कोणी सांगितलं त्यांनी कानात जाऊन सांगितलं बाय मला माहिती नाही तू समन्स काढले एक्झिक्यूट कर घेऊन ये खाली कोण असेल पोलीस आणलं आणि त्याला सांगितलं ते केलं तुम्ही बेकायदेशीररित्या रस्त्यावर कचरा टाकला दुर्लक्ष केलं आणि हे गैरवर्तन केलं गुन्हा कबूल आहे का म्हणजे बोलताना बोलल्या साहेब मी आहे ती मी बी माहिती नाही कबूल आहे की नाही तर सांगितलं तुम्हाला 500 रुपये पर्यंत सांगितला 500 रुपये दंड तर सांगितलं मी आहे 1000 रुपये दंड आणि पुन्हा सांगितलं पण मला 1500 रुपये दंड आणि शेवटी सरकारी वकिलांनी सांगितलं त्या गुन्ह्याला मी हजर होतो त्याच्या आजोबांच्या बरोबर आणि सांगितलं मी आता गवपासा मी बाजूला राहा म्हणून त्याच्यावर 2000 दंड केलं आणि पोलिसाला सांगितलं ताब्यात घ्या आणि बसून ठेवा घेऊन मध्ये घेऊन पुन्हा शिपायांना सांगितलं
साहेब दंड भरायला पैसे नाहीत माझ्याकडे, आता बांगड्या आहेत त्या देऊन सोनाऱ्याकडे गहाण टाका आणि त्या हातातल्या बांगड्या सोनाऱ्याकडे गहाण टाकल्या आणि ते पैसे आणले आणि तो दंड भरून पावती दिली. याला म्हणतात न्याय. नीतिमत्ता महाप्राचे पुरुषांची केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. आता मुकळ्यात सांगतो मी त्याच्याबद्दल मी न्याय म्हणत हे वकिलांनी खालच्या व्याजात झाला का. वकिलांची व्याख्या अशी आहे ही केलेली आहे ती माझ्या सिन्नीने मला सांगितलेली आहे, लॉर्डशिप जस्टिस विजय कोतवाल यांच्या कोर्टात सांगितली होती. वकील अवचन भ्रष्ट की क्रिया नष्ट लज्जा भ्रष्ट ही खरी वकिलीची व्याख्या आहे. किंवा तिथं कोण माझ्या समोर आलेला आहे त्याची मला भीती वाटता नाही, मला त्याची लाज वाटता कामा नाही आणि वचन भ्रष्ट होता कामा नाही. न्यायाधीशी सांगितले करावं लागेल आणि ते वाड्यातलं उदाहरण मी मागे पडलं. त्याच्यानंतर ते धांगेची बोट तिथं बंगला तिकडे बांधला होता धांगे जातात तिथे त्यांचा बंगला होता तो कोण भाड्याने दिला आणि ते 1962 सालापासून तिथे कोर्ट चालतो. 62 सालापासून कोर्ट झाल्यानंतर धांग्यांनी बऱ्याचशा वेळेला नोटिशी लावल्या की ज्या आम्हाला याच्या ठाणा कोर्टात मी असा असो 7 दिवस इथे असो सिव्हिल कोर्ट तिकडेच होत भिवंडीला त्यावेळेला आम्हाला कोर्टात सांगितलं का भाऊ पाठी तुम्ही चालले ती घेऊन जा. मला आठवलं त्यावेळेला तिथं प्रधान म्हणजे प्रधान म्हणजे एसटी प्रधान ते नेहमी मला सांगायचे धांग्यानं जाऊन सांगा ना 1 वर्षाची मुदत वाढवून द्या 1 वर्षाची मुदत वाढवून द्या. हा सगळा प्रकार 77-78 प्रभाव 78 सरी मी आमच्या सगळ्या वकिलांना विचारलं त्यांची तुला पुढाकार घ्यायचा असेल की कोणी या सांगायला तयार नाही. माफ करा मी जर काही जातीवर बोलणार नाही पण घोगाओगानी ईद कर मी त्यांची माफी मागतो वाढवा त्याची आणि विशेषतः व्यापारी लोकांची माफी मागतो पण त्याने मला इथे पुढार हातात घ्यायला लावली होती साबर तोडायला. शेवटी मी हे सांगितलं तेव्हा इथे शंकर पिके कोण जे होते ते प्रकाश पाटील मे हे सोलिन पीस प्रकाश पाटलांचे फोटो जे लावलेले त्यांचे वडील ते 1958 साली फिलॉसॉफी घेऊन बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये ऑनर्स मध्ये पास झाले. त्याला मी सांगितलं आप्पा म्हणायचे त्यांना बिनिरो वाडे तालुक्याचे सभापतीपद दिलं होतं 1900 पण त्यांनी ते 6 महिने केलं आणि रिझाईन केलं. म्हणजे आप्पा मला आम्ही जागेचे प्रयत्न फिरतो अरे म्हणून जर करायचं आहे तर पाटील सर जी माझी जागा आहे साडेतीन एकर ती तुम्हाला देतो म्हणून मी फुकट येऊन टाकत ही जागा इथे एक झोपडं होतं ही 4 वर्ष झाली याच्यावर फर्स्ट इंट्रन्सला होता ते इथं व्यापारी लोकांचं जे आहे पाटकर कंपनी त्यांचा हा फ्रंट होता पुढचा त्यांनी झोडपाला घोळप एस जी घोळप यांना हाताशी धरून रेव्हन्यू मिनिस्टर असताना इथं खो घातला 1980 साली आणि विहित दाखल केलं आणि तिथे स्टेल आहे. पुढे आम्ही झालो शेवटी ही जागा ती रीट जाऊन त्याला 88-86 साली आम्हाला हायकोर्टाची परवानगी आली रीट रिजेक्ट केलं ही जागा हायकोर्टाला. शंकर फकीरांना सांगितलं तुम्ही या म्हणून मला पैसे अजिबात नको. हायकोर्टाने सांगितलं सुप्रीम कोर्ट आपल्या सेशन कोर्टाने सांगितलं आम्ही फुकट जागा घेणार नाही. मी शेवटी हे अकवार करायला लावली जे पैसे आले त्यांचे इथे मी हे पैसे तुम्हाला नको आहे सर तुम्ही कोणाला देऊन टाका दान धर्माला काय केलं ते माहीत नाही पण ही 3.5 एकर जागा राखवायची त्याच्यातले अजूनही ह्या कोपऱ्यामध्ये अर्धा एकर जागा आहे ही दाबलेली आहे तिथे कोणी जर जो कोणी घुसवर मे बी जो असेल लाकडाचा डेपो आहे त्यांनी ती गडप केलेली आहे ती म्हण आणि समोरची बाउंड्री जेव्हा सीज करायला गेलं तेव्हा माझ्यावर ही सगळे व्यापारी मंडळी इथं आम्ही निंबाळकर साहेब आले होते इथे कुराड पोझिशन घ्यायला गेलो कोणी जागा सोडणे. शेवटी मी ही कुराड घेतली आणि साबरं जी होती सत्य ती साबरं तोडायला मी गेलो. त्या बाजूला माव होता इथे जवळजवळ व्यापारी समाजाचा 250-300 होतं त्या आम्हाला सांगितलं का आमचा अमुक वकील आहे त्याचं ते वकिलाचं नाव घेतलं हे मार पाटकर माझा खास साडू आहे ना त्याला तुमच्यावर केस करायला तरी चालेल आणि ती जागा अकवायला घेतली. त्याच्यानंतर हे 88 साली इथं वैद्य साहेबांनी आलो आणि त्याच्यानंतर इथे सिव्हिल कोर्ट येणार हे सगळं झालं जे का रचले घातले त्याचे आपले म्हणावे. आता दोन्ही आजीमाजी दोन्ही इथे चेअरमन साहेब त्यांचा सत्कार केला बाळच्या मी असं म्हणतो की तुम्हाला जो पुष्पहार दिला त्याला जेवढी फुलं आहेत त्या फुलाला जेवढ्या पाकळ्या आहेत
एवढ्या मुख्य अडचणीचे प्रश्न तुमच्या डोकंकडे आहे. जयांगी मोठेपण त्या यातना कठीण आणि तुम्ही कराल एक खात्री आहे तर मला माहित आहे. प्रमोद त्यातलाच आहे, जीबी त्यातला आहे. जीबी चे वडील पोलीस डिपार्टमेंटला होते, तिकडनं आलेले आहेत आणि नंतर तेही मला सगळं इतिहास माहित आहे. हे शेतकरीच आहेत म्हणून सांगितलं की शेती करता हे राणाचेच आहेत, त्यांचं काय वगैरे. पण हे वाडे तालुक्याशी अत्यंत संबंधित आहे. कंचाळ गाव हा त्यांचा नातेवाईक आहे सगळा, त्यांचा नगरापूर. तर लहानांनी असंच विनंती करतो, तुम्ही आम्हाला एवढ्या वर्ष सांभाळलं, जवळ घेतलं, प्रेमाने वाहणूक दिली. अरे 1956 सालापासून 1988 सालापर्यंत धुंडीवाल्यांनी आम्हाला जवळ घेतलं, प्रेमाने वागवलं, झालं. आम्ही यातना भोगल्या खरे दाण्याने. पण तुम्हाला नम्र विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं की तुम्ही मोखाड्यापासून 110 किलोमीटर पर्यंत वाटाण्याला जायचे, ते आता त्यांना पुन्हा त्यातले 90 किलोमीटर मोखाड्याहून पालघरला जायचं. ही त्यांची अडचण आहे, ही तुम्ही दूर करा आणि ही दूर करण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करा. एवढंच तुम्ही पुढे, आम्ही तुमच्या मागे. प्रसन्न तयार आहेस ना? आम्हाला जवळला किंवा वाढायला जी बिल्डिंग झालेली आहे इथं आम्हाला एक सेशन जे एक आता मी स्पष्ट बोलतो, मोहमी राम बघत मी छुरी नाही. तुम्हाला इथं बोलवायचं, तुमचा आदर करायचा. मी माझ्या स्पष्टपणाबद्दल मी कधीच घाबरलेलो नाही. मी लाडसूत चालले होते, त्यांनाही बिल्डिंग ओपनिंग झालं आणि तुम्ही त्या तारखेला घेतले तर कोणी आले नाही. मी मात्र कधी यावं तयार आहे, कारण स्वातंत्र्य मिळालं असेल. आम्ही जन्माला आलो ट्रायबल एरियामध्ये, याचा अर्थ आम्ही आदिवासी असं मला पकडलं धरलं तरी चालेल, पण आम्हाला अन्याय विकत घ्यायला लावू नका, आम्हाला न्याय द्यायला लावा. आणि न्याय घेण्याकरताना आम जनता ही कोणी असेल, ह्या एरियातली वाडा, विक्रमगड, मोखाडा आणि जवा यांची त्यांच्या वतीने प्रतिनिधित्व करून आम्ही तुम्हाला सांगतो. मी हे म्हणतो का, हे क्लिअर करतो, प्रसन्ना ज्या आहेत त्या अध्यक्ष आहेत जवाब वकील संघटनेचे, पण ते काही बोलणार नाही. त्याही मला सांगितलं, अण्णा तुम्हाला काय सांगायचं असेल आता. महत्वाचा प्रश्न असा आहे, दया अंगी मोठे पण दया याचना कठीण. जीबीला मी प्रॅक्टिस करत असायला बघितलेलं आहे, तुमच्या सेशन काम चालवायचं सुरुवातीला आले. हे सांगायचं की एवढी कामं तुम्ही उंच कामं कशी काय चालवता, एवढं काय कसं करता. त्यावेळेला जीबी सांगायचे, जीबी जास्तीत जास्त काम करायचे. तो कुठला आहे का? एनडीपीएस मध्ये जास्त प्रॅक्टिस करते. क्रॉस कशी घ्यायची आणि त्या माणसांनी प्रामाणिकपणे मला येते का नाही सर, पण मी फॉलो केलेला आहे. मी जे मोठे मोठे वकील जे होते, मी पुण्याला कास क्रॉस ऐकण्याकरता पुण्याचे बाबा भिडेच्या केस करता 3-3 दिवस ऐकले. मी टाटाची केस देत आले, कोडे हे कोडे नव्हे, लॉडसूट कोडे नव्हे, त्यांच्या काळात त्या मुलींची क्रास ऐकायला मी गव्हर्नमेंट 60 सालापासून 67-68-69 गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला असताना 2 वर्ष इथे झाल्यावर मला 3 वर्ष मला सर्टिफिकेट मिळाले म्हणून मी बोलून 77 कोटी. पण या काळाला मी मोदींची क्रास झाला की काकाजी डॉक्टर सावंत हे इकडे त्याची क्रास होती 3,500 पानांची क्रास होती. मला वेळ मिळाला का धान्य मारायचो ना, मी शिकत होऊन मी राम जेठमलानीची वाड्या ठाण्याच्या कोर्ट आणि सिनियर ज्युनियर वकिलांनी एवढं सांगितलं, तुम्ही किती काम करताय माहिती मला, तुम्ही दिवसातून कमीत कमी 4 तास तुम्ही वाचलं पाहिजे, 5 तास कोर्टात बसलं पाहिजे. आणि वकील कोणताही असेल, नवीन असेल, जुना असेल, काही असेल,
त्याची क्रॉस ऐकली पाहिजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रॉस ऐकली पाहिजे. Crossing the meaning is nothing but it is an art. ही जशी कला आहे जायची कला आहे ती अवगत करून घ्यावी लागते. क्रॉसिंग द मिशन तुम्हाला जर ऐकायची असेल तर तुम्ही बसलं पाहिजे. तुमचं काम झालं, तुमच्या खिताब जरा गरम झाला, पाकिट गरम झालं तर काय दुसरं झालं पडायचं. ते उद्योग करून नाही जवळ सिनियरच्या जवळ बसा. सिनियरच्या जवळ बसा. सिनियर काय क्लास घेतात ते लिहून घ्या आणि ते घरी जाऊन वाचा. क्रॉस करता सेक्शन दोन आहे. एक वेळेला एक क्रॉस घ्यायची सिलेक्शन घ्यायचं तर तुम्हाला तीन कायदा एक ब्रीफ तयार करायचं असेल 326 325 कमीत कमी 3 महिने पाहिजे. 161 काय सीआरपीसी 161 162 कारण 161 पोलिसचा रेफर करायचं आहे. 162 रीड विथ सेक्शन 145 त्यातला सेक्शन 145 सेक्शन 1 हा पीपीच्या करता आहे. सेक्शन 2 145 एव्हिडन्स ऍक्टचा तो सेक्शन 162 ऑफ द सीआरपीसी आणि व्हॉट इज द एडमिशन बी सेक्शन 3 ऑफ द एव्हिडन्स ऍक्ट हे सगळं एकत्रितपणे जेव्हा तयार करा वाचा डायजेस्ट करा. कारण ही गोष्ट एव्हिडन्स तीन आता घेतल्यावर तुम्ही 10 मिनिटांनी पुढे वाचू शकत नाही तर आरामात झोपून जा. प्रयत्न केला तेव्हा त्याच्याकरता आम्हाला वीरसेन जोशी म्हणून त्यांनी सांगायचे पहाटे 4 वाजता उठायचे की शेंडी ठेवली तर मी त्याला वीरसेनचं शेंडी का त्याला अरे ही शेंडी शिंदेने सांगितली कुंटीला दोरी बांधायची काही उठल्यावर पहाटे शेंडीला बांधायची आणि बैठक मारून बसायचं आणि एव्हिडन्स ऍक्ट आणि सीआरपीची वाचायची आणि त्या मंत्र्याने सांगायला जायचं दिर इज नो कारण फौजदारी केसमध्ये तुम्हाला ओपन चॅलेंज होऊ शकतो का एका केस सारखी दुसरी केस घडत नाही. सिमिलर फॅक्टची नाही आणि दुसरी गोष्ट असेल सिव्हिल असेल तर तसं वडार कुठेतरी झाडाखाली बसतो आणि तो मजबूत गाढव जाडी ही मारतात काय माती माती वाहतात आणि तो मस्त दारू पिलो तितकं काम सिव्हिलचं सोपं आहे. सिव्हिलचा परफॉर्म तुम्हाला एकदा आला गाळलेले शब्द भरा करताना डोकं वापरायला पाहिजे. फक्त एवढ्या पण एव्हिडन्सला आणि सीपीसी तिन्ही गोष्टी जर आल्या तर वकिली करायला कुठेही अडचण येत नाही. सो मी ॲडव्होकेट हे सुरुवातीला फौजदारी करतात आणि कन्व्हर्ट होतात आणि सिव्हिल वकील म्हणून नावारूप आले आणि सुरुवातीला नवीन तर मी एवढं सगळ्यांना चांगली आहेत म्हणून घेतो बोला. तर तुम्ही सुरुवातीला 7 वर्षापर्यंत वेटिंग पिरियड जर डॉक्टर बी दाज नोबल मेडिकल अँड ॲडव्होकेसी बी दाज नोबल प्रोफेशन हे प्रोफेशन आहे बिझनेस नाही. कृपया बिझनेस करू नका. तुम्ही आम्ही करता बिझनेस मी नाही केला पण मी सोडून तुम्हाला बोलतो तुम्हाला मला सांगायचा अधिकार आहे. तुम्ही करता पक्षकाराच्या बरोबर चहा प्यायला जाता, पक्षकाराला गाडी घेऊन फिरता, पक्षकाराच्या बरोबर बॅग देता ही गोष्ट कोणी शिकत तुम्हाला आरोग्याला क्लासान बघा तुमची बॅग तुम्ही स्वतःची स्वतः वाजायला पाहिजे आणि त्याच्यामुळं त्याची फेवर घेतात, त्याच्यामुळे चहाला बसतात, त्याच्यावर इन्फेक्शन घेतात आणि मग आम्हाला असं सांगितलं आमच्या गुरुनी माझे लॉर्डशिप जस्टिस पी जी सावंत एक्स सुप्रीम कोर्ट जस्टिस एक्सपायर झाले शेवटपर्यंत ज्याची केस असेल त्याच्या घरी चहा पण घ्यायला राहायचा नाही. केसचा निकाल लागेल जेवण तर सोडूनच द्या. त्यात तुमची इमेज राहते, डिग्निटी राहते. आम्हाला जे वकील मानतात कुमक पाटलाला मानतात जी वी भागावना मानतात मी तुम्हाला सांगतो हेगडे जवळचं नाव येतो ओळीगावचं नाव येतं त्यांना मुख्य आम्ही गेल्यावर बाजूला पाहिजे. कारण काय स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट मी मानला पाहिजे ठेवला पाहिजे. सेल्फ रिस्पेक्ट जर तुम्ही हरवलात तर काय होणार नाही. साधं उदाहरण देतो आजच्या जिथे आत्ता इथे कोण जे एम एफ सी साहेब सैलान साहेब त्यांनी मान राखला तुमचा एवढं त्यांनी एअरपोर्टला जायचं होतं त्यांनी जेवणार त्यामुळे मला 3-4 तास जाते म्हणून बाहेर जाऊन तुम्ही ते आले त्यांचा रिस्पेक्ट त्यांनी मान लागले हे गायकवाडनं मला कोण कोण सांगितलं की मी 1/2 तास तुम्हाला घेईन पण ह्या कार्यक्रमामध्ये त्या रजेवर पाठ ठेवून गेले असते तर मी पक्षकाराला सांगा तुमची बॅग तुम्ही घ्या त्याच्याकडे जी फी घेत असेल त्याचे 5 ते 10 रुपये गेले विचारायचं फेर चालेल. पण ते तुम्ही स्वतःचा स्टेटस मेंटेन करा.
Respect is always commanded, never demanded. मान हा मागून मिळत नसतो, तो आपल्या वागण्याने मिळत राहतो. आणि म्हणून सांगितलं, डॉक्टर बघा, डॉक्टर तुम्ही गेला तुम्ही थांबतात, थांबले गेला कुठून म्हणजे तुमचं ऑपरेशन केलं लाखो रुपये घेतात, डॉक्टर मी 2 मिनिटं बोलतात का? आमचे वकील कुठले आहेत? कुठं ठाण्याला पाहिले, कुठून ती कोर्टात राहिले, तर समाधान हॉटेलमध्ये जाऊन बसतात जेवणार, पक्षकारासमोर तुम्ही वडा खा, मी हे बाप होता आणि काय इथले वकील बाहेर जाऊन तिकडे नाक्यावर बघायचे, पंचायत समितीचे ऑफिस जवळ किंवा इकडे किंवा इकडे काही वकील आहेत, नावं घेत नाही मी. आमचे माझ्या कारणावरती आहे जेवण जवळच आलेच की नाही माहित नाही मला, नाव घेतो. पण कुठं झालं तर अमुक ठिकाणी जेवा, मला वाटते किती वेळा चला माझ्या जेवायला येतं काही काय. तुम्ही हे जर केलं असाल, आणि तिसरी गोष्ट मला हे जेवढं वाचायला पाहिजे त्याचप्रमाणे कोर्टात 11 ते 5-7 वर्षापर्यंत तुम्हाला सांगितलं निशांत कुठलंही काम नाकारू नका, जे येत नाही तुम्ही जन्माला आल्या पुढे तुम्हाला चालता येत होतं का? नव्हतं. बोलता येत होतं का? नव्हतं. मग वकील चालेल, पण तुम्हाला सगळं एकदम येणार आहे का? चुका आणि शिका. सिनियर लोकांना विचारा, जाऊन सांगा मला आता इथं राजेश गोयल आहेत, सीपी पाटील आहेत, गायकवाड आहेत, नंतर हे गोयल आहेत, अविनाश गोयल आहेत, त्यांनी तुम्हाला नाही सांगितलं आम्हाला विचारलं, मला पण कुठे विचारत नाही कधी फौजदारी विचार कधी असेल तर का त्याचा अर्थ काय? तुम्हाला जे येतं ते करायचं, मग कोर्टाकडे जायचं ना, कोर्टाने सांगितलं हे वाचलेलं नाही हा प्रश्न बरोबर नाही काय बसवणार मी कुठं घ्यायला ती प्रॉस कोणाला का असेल ह्या गोष्टी तुम्ही सुरुवातीला करायला पाहिजे. पुन्हा खरंच बोललो मी काय जास्त येत नाही मला आहे त्याच्यापेक्षा बोला आमचं असं काय द्यावा आहे फक्त नाही. मी आता दुसऱ्या विषयाकडे वळतो. आता थॉट आहे आणि प्रमुख कडूच आहे एक गोष्ट मला तुमच्या नजरेत आणून द्यावं लागेल का? आमच्या इथे फार मोठा कारखाना झालेला मार्फत एक हा ट्रायबल एरिया आहे, या ट्रायबल एरियामध्ये जर आहे त्या ट्रायबल एरियामध्ये वकिलांना तुम्हाला काहीही आर्थिक मदत देता येईल बाबा त्याच्यात बघा आर्थिक विषयाने नसले पण तुम्ही एक कंपल्शन एक मी तुम्हाला सजेशन असं देतो की ह्या ज्युनियर झालेले वकील सनद घेत असेल तर त्यांना एक तुम्ही रेझोल्युशनचा पाठ करून घ्यावं. तुम्ही चेअरमन आहे का वाड्याचा आहे हे कुठल्या वाडे तालुक्यातला दफाट तालुका मोकाडा आणि यांना एक एक पुस्तकाचा सेट सेट तुम्ही द्यावा. डिव्हिडंड फॅक्ट आय पी सी सी आर पी सी हे जे बेल आहेत तो सेट द्यावा. बाळमंत्रीकडनं एवढी प्रोविजन त्यांची करावी ते ट्रायबल एरियामध्ये जे आहे ते वकील झालेले आहे आणि त्यांची सनद किंवा सर्टिफिकेट ह्या इथं मला वाटतं एक वसुलीला कुठे ते तिकडे काय आहे कॉलेज झाले कुठे ओंडाला कुठे देवगडला त्याच्यामुळे ती संख्या फार वाढत आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्याकरता काही तुम्हाला करता येत असेल. शेवटी वकिलांची काय वेटिंग पिरियड डॉक्टर आणि वकील 7 वर्षाचे आहे, 7 वर्षापर्यंत त्यांना आर्थिक मदत द्यायला पाहिजे. सगळ्यांच्याच घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असं नाहीतर मग वकील झाला काळापूर घालायचा ढुंडे जरा काय रस्ते असते मेहरबानी करून तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो. माझ्या सिनियरनी मला विनंती केली मी 2-3 महिन्याचा होतो RW रामराव अली त्यांचं पान आणायला मी जायचो कोर्ट घालून जायचो युनिव्हर्सिटी हायकोर्टात मसरायचं मी 7 वर्ष त्यांच्याकडे होतो. मला पाहिलं रामराव अधिकने सांगितलं रामराव अध्यक्ष सावंत साहेबांचे आबा म्हणाले आबा कुठे गेले होते अरे तुझा तू एवढा असतील बार कॉन्सिलच्या वेळी नियम सांगतो एवढे नियम करायला हवे आणि तुझा जे नियम रोज जातो तिथे ते 3 महिने मला पान आणून देतो असं काय ते केलं मला संदेश गेला ऑफिसला गेला विचारलं सावंत साहेब आणि कोर्ट घेऊन जातो थोडं विचारतो
पान आणून देतो तुम्ही जाणं फुटावलं म्हणजे किती याच मला बंद केला खाली उतरलं म्हणून फुटाळायचा मी रात्री 1 वाजता ठाण्यात पोहोचलो विशेष असं की मी जेवत नाही मी राहतो सासरवडीत राहतो 87 वर्ष ते विचारलं का जेवत मग सासऱ्यांनी मग मी जेवण करून घ्या सावंत साहेबांचा फोन आला होता जावाई म्हणून आले आले केली गेली आले आणि जेवणार नाही त्यांना सांगा उद्या मी बोलवलं हा माझा किस्सा अनुभव सांगितला कशा करता कोण मी इथून तुम्हाला एक सौरी ही गेट दिसते त्या गेटच्या बाहेर अजिबात कोण ठेवून जायचं मी सिटीशिवी मध्ये जायचो हातात कोण धरून घ्यायचो गाऊन ज्याला गेला सिटी आयकोडे जाऊन विचारलं पाहिजे कोण तुम्ही सगळा प्लॅन बी काढायचा कोटा इकडे जायचा कोण हातात जायचा गाऊन त्याच्यावर टाकायचं आणि त्याची काही ब्रीप ब्रीप पण त्याची बांधून घ्यायची गाऊन म्हणजे आणि सिटीशिवीला जायचं 15 मिनिट आधी पुन्हा बॅड लावायचा एखादा मग सावंत साहेब माणसं विचार शिजी घेतो पाटील तुम्हाला काय तुम्ही सनद घेण्यासाठी तुम्हाला काय म्हणत होतो रमाकांत पाटील सनद घेतल्यावर माझं काय म्हणत चुकलं वकील साहेब त्या कोर्टामुळे तुम्हाला वकील साहेब मी याचा विचार केला प्रत्येकाने की त्या काळ्या कोर्टामुळं आपल्याला पब्लिक ऍटलार्ज सोसायटी ऍटलार्ज आणि समाज आपल्याला वकील म्हणून एक स्थान दिलेलं आहे म्हणून तुम्हाला आधी सांगितलं धुंडे जरा प्यार रस्ते रस्ते कोण काळा कोण घराचा तिथे चालला ठाण्यात बघतो रोड आहे का सायकल आहे स्कूटर आहे कोण घालून चाललाय तुम्हाला अजिबात जर कार मध्ये असतात उतरायच्या पहिले खूप व्यवस्थित ठरवताना दिसते त्याच्यात तुम्हाला मान दिली दुसरी महत्वाची गोष्ट मात्र देव भवा चार देव भवा त्रिस्थिती देव समोरची व्यक्ती जे मोकळ्यांनी सांगितलं ते समोरची जे आलेली आहे तुम्हाला न्याय त्याचा कारण देता येत नसेल तर संपूर्ण ऐकून घ्या त्यांचे कागद घ्या त्यांना येऊन सांगा असं असं ते करायला पाहिजे तुमच्या परीने तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष जे वकील झाला असं सांगायचं तर मी तुम्हाला मी माझी फी 2000 रुपये आहे पण तुमच्याकडनं मी 500 रुपये फी घेईन जो खर्च होईल नोटीशी तो लिहिन त्याच्यानंतर तुम्हाला जे काय होईल बघू नोटीस आपण घेऊ पुढे काय होते ते बघू नावा दाखल करायचा तुमच्या माझी फी आहे 10000 रुपये पण मी तुमच्याकडनं 5000 रुपये घेईन कारण न्याय घेणाऱ्याला तीनच गोष्टी चांगली आहे एक कन्यादान अन्नदान आणि न्यायदान त्या बात आहे कन्या वाढून द्यायची असते दिल्याची आणि ज्ञान दिलं तर कधी घटत नाही ते वाढत जात म्हणून आम्हाला सांगितलं हे रामराव अधिकारी शब्द आहे कन्यादान अन्नदान आणि न्यायदान ओपन कोर्टामध्ये ते बोलले जस्टिसांना सांगायचे जयसर आम्हाला मी न्याया करता अन्याय करता माझ्यावरचं तिकडे मग पोट झाला असेल मला येत नसेल त्या करा आणि त्यांचे केसेस सावध होते त्याचे वकील पण होते आणि तुम्ही याच्या करता या गोष्टी आहेत तर त्या कोणी आलेल्या पक्षकाराला मग तू गरीब असेल हटके अंदर कपडे असतील का असेल तर त्या मनाने जवाबी वकील तेवढाच किस्सा सांगतो हे CRPC मोठा शिवायचा आरवाय भट भट साहेब आणि एक CRPC आपल्या IPC मोठा ठेवायचा रतनला दिलं आणि बेरेक ठेवलं तर गेलं का सांगायचं केस तुझी आहे मग आता काय करू मला कसे पैसे दिसे ये बुकातला कायदा सांगू का ये बुकातला मोठ्या बुकातला घेशील ना तर तुला 500 रुपये पडतील बारकी बुकातला घेतला ना तर तुला 200 रुपये पडतील पण त्याला परत पाठवायचं नाही आता IPC जो आम्हाला त्यांनी ज्या गोष्टी सांगितलं का मी असं करायचो त्यांना सांगता येत नाही पैसे कमी नाही काय नाही एखादा या आता जर शेती पिके पैसे तो सांगायचं मला मोठी दुखा अशी परिस्थिती असून मोकाड्यामध्ये आई टाकलेलं आपण पण मी त्यांनी परत पाठवले आम्ही जे दंगलेले केसेस मला तुम्हाला सांगायला की मला लाज वाटत नाही मला 3000 वकील पत्र RW छापून दिली मला सावंत साहेबांनी लेजर पेपर असेल त्याची 5 रिंग दिली होती व्हाईट रिंग पेपर त्याच्या 5 रिंग दिली होती आणि सांगितलं होतं का माझ्याकडे तुम्ही जेवढं घेता द्या मला किती केस आला होता
ज्यादा जमीन करा निभन दयाचे पर हेड माला सावंत साहब एक जमीन जर के 200 रुपये दयाचे आर डब्ल्यू अधिक 50 100 रुपये दयाचे महीने जाके पाठन दिया ते सांगायला काय आम्हाला तिथे जमता येत नाही तिथे साधी केली जवळ येत नाही तर तुम्ही ते करा. आज माझे इथे ज्युनियर एक दोन बसलेले आहेत त्यांना विचारा मी त्यांची सेवा पण फुकट घेतलेली नाही कारण बघ घेतली का कधी तो पण बसला कोण इथं बसलेलो याला सांभाळलं पाहिजे हे केलं पाहिजे मला भूता आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण हे कशाला केलं पाहिजे तुम्हाला जर हे मिळत असेल तर त्यातली टक्केवारी तुम्ही त्या ज्युनियरनं केली असते तुम्हाला जर 1000 रुपये मिळेल तर त्याला 200 रुपये असं माझा अंदाज आहे पण ज्युनियरला आणि जो कारण तुम्ही जर त्याला दिलं तर ते फुकट जाणार नाही त्याच्याकडे जेव्हा ज्युनियर येईल तेव्हा त्याला कळेल तर माझ्या सिनियरने मला दिले होते मी तुम्हाला बघतो पैशाची पद्धत आहे हे आपला हा पेशा ज्याला म्हणतो मी हा नोबल प्रोफेशन मेंटेन करायला हे इथिक्स जे आहे त्याच्याकडे ॲडव्होकेट असेल मला तुम्ही हात वर करून सांगा किती लोकांनी सांगत घेतले कोणी 5 वर्षाचे 7 वर्ष ॲडव्होकेट कोणी वाचलं करा आपण सिनियर म्हणून सगळ्यांना आपत्ती करायची इथून जेवढे बसले तेवढे.